क्या ईमानदारी से गोष्ट करते, क्या ईमानदारी है काही मध्ये, हा लोकसभेमध्ये माझ्यासोबत फिरून रवियाना करून कडक नोट घेऊन काय म्हणताय ईमानदारी, तुम्ही काय काँग्रेस पार्टीचा सपोर्ट करताय, तुम्ही काय म्हणताय राहुल गांधीची ईमानदारी बद्दल गोष्ट करताय, त्यांना माझा प्रश्न आहे. माझ्यासोबत माझी लोकसभामध्ये फिरल्या, रवीजीकांना पैसे घेतले आणि प्रचार दुसऱ्याचा केला, तुम्ही काय ईमानदारीची गोष्ट करताय? शाण्या म्हणा औकातीत राहाय. माझ्या बापानी आणि आमच्या घराण्यानी इथं जमिनीत देण्याचं काम केलेलं आहे, घेण्याचं नाही. आणि आजही इलेक्शन आलं तर मला एखादं एकर वावर विकावं लागतं, ही फॅक्ट आहे. चोट्टा आले का, तुझी बायको चोट्टी, तू चोट्टा. शानपणा मारायचं नाही आणि बोलायचं नाही. सिद्ध करून दाखव ना, साले आराम करा, राजकारण सोडून देऊ. उगाचच काहीतरी फालतूगिरी नाही, असं नाही सहन होत. आणि काही बोलायचं नाही, फालतूगिरी उगाचच. यशोमती ताईचे बोलताय, ताई आमची नणंदबाई आहे, जिल्ह्याची मुलगी आहे. आणि मी सून म्हणून या एवढे वर्षापासून काम करत आहे. पण त्यांना माझं सांगणं आहे की चेक दिले असते तर मी पुरावे ठेवून दिले असते. दिले तर रवीजीनी कडक नोटा आहे, त्याचे पुरावे तर लहान लेकरांना माहिती आहे की त्याचे पुरावे नसतेच म्हणून. आणि एवढं झोमाचं कारणच नाही आहे. मला असं वाटतं आहे की खरं बोलले म्हणून एवढं झोमलं. जे खरं होतं ते मी बोलली आणि म्हणून त्यांना झोमलं. ज्यांनी घेतले कडक नोटा ताईला ते झोमलं. पण माझे एक सल्ला ताईला राहील की त्यांनी माझी नणंदबाई आता एवढं तर काळजी घ्यास लागन वहिनीला की जाऊन हॉस्पिटलमध्ये एकदा चेकअप करून घ्या. आणि बीपी खूप वाढलेला आहे तर दिसून पडत आहे, कारण की ज्या पद्धतीने भाषा एक ताई दुसरे महिलाबद्दल बोलताय हे शोभनीय कोणतीही ताईला नाही आहे. तर बीपीची गोळी औषध जर डॉक्टर देत नसेल तर मी पाठवते जर वाटलंच तर. वहिनी एवढा फर्ज तर मी नक्की निभवेन. आणि जे त्यांनी म्हटलं की हरमन्स कंपनी हे त्यांनी आणलेली आहे, त्यांनी उद्धव ठाकरेजींनी दिलेली कंपनी आहे आमच्या अमरावतीमध्ये, तर त्यांना मी सांगते. ते म्हणतात ना की मी राजीनामा देईन, राजनीती सोडून टाकन. मी त्यांना आव्हान देत आहे की तुम्ही हरमन्स कंपनीचे कागदपत्र घेऊन या आणि रेमंडचे कागदपत्र तुम्ही घेऊन या. कोणाचे काळामध्ये झाले हे झाले आमचे देवेंद्र फडणवीसजींचे काळामध्ये. आणि तुम्ही ते कागदपत्र घेऊन या आणि इथून मी कागदपत्र घेऊन येते. आणि आव्हान आहे, जर ते खरं झालं की ती कंपनी आम्ही आणलेल्या तुमच्या मतदारसंघामध्ये तर तुम्हाला राजनीती सोडा लागेल ताई, हे लक्षात ठेवा.